नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज सर्वपित्री अमावस्या, ही अमावस्या गुरुवारी आल्याने याचे महत्त्व जास्तच वाढले आहे। या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्याही म्हटले जाते। गुरुवार हा मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या श्रीहरी विष्णूंचा वार आहे, म्हणून याचे फार जास्त महत्त्व आहे। या दिवशी पितरांना निरोप दिला जातो, ज्यामुळे आपले पितृ प्रसन्न होऊन आपल्या पितृलोकात परत जातात। जर श्राद्ध पक्षात आपल्याला तिथीच्या दिवशी श्राद्ध करणे जमले नसेल तर अमावस्या तिथीला श्राद्ध केले जाते। जेव्हा श्राद्ध पक्षाचा आरंभ होतो त्यावेळी पितृलोकातील आपले पितृ पृथ्वीवर येतात आणि सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ते आपल्या पितृलोकात परत जातात। असे मानले जाते की जे व्यक्ती श्रद्धाभावनेने आपल्या पितरांचे श्राद्ध करतात व प्रसन्नतेने पितरांना निरोप देतात त्यांच्या घरी सुखशांतीचे आगमन होते। सर्व पितरे अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्मातून निवृत्त होऊन आपल्या पितरांना तर्पण, पिंडदान व श्राद्ध अर्पण करावे। आपल्या पितरांसाठी तर्पण व पिंडदान करताना घरातील जे ज्येष्ठ सदस्य असतील त्यांनी हे कार्य करावे। पितरांना तर्पण करताना तीळ, जव व भाताचे पिंड तयार करून ते अर्पण करावेत। आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे, ज्या मंत्राचा जप केल्यास आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील। आपल्या कुंडलीत असलेला मोठ्यात मोठा पितृदोषही निघून जाईल व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील। कधी कधी असे होते की कुंडलीत असलेल्या पितृदोषामुळे आपल्याला कितीतरी प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, जसे आर्थिक अडचण, घरात वादविवाद, भांडणे, कामे होता होता अडणे, प्रत्येक कार्यात अडथळे, संकटे, अडचणी, हे सर्व पितृदोषामुळेच घडते। आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील सर्व पितृदोष निघून जाईल। चला तर जाणून घेऊयात तो मंत्र कोणता आहे। तो सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांत करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचे पठण करण्याचे विधान आहे। या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास आपले पितृ प्रसन्न होतात। यासाठी फक्त एका तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडेसे काळे तीळ टाकावे व ते पाणी पिंपळाच्या झाडाखाली टाकावे या आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। पाणी अर्पण केल्यानंतर आपल्या पितरांचे स्मरण करावे व त्यांची क्षमायाचना करावी आणि म्हणावे की हे पितृदेवा, आमच्या हातून या श्राद्ध पक्षात कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा व आमच्या श्राद्धाचा स्वीकार करा। असे केल्यास आपले पितृ आपल्यावर खूप प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद आपल्याला देऊन आपल्या पितृलोकात परत जातात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।